नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता आपण नालासोपारा पूर्वेला आहे, मुंबई महानगर क्षेत्रात मीटरनं व्यवसाय करण्यासाठी परवानगी पत्र बाबत। आणि आता बाबांनो कायदे बदललेले आहेत आणि प्रामाणिकपणानं हा व्यवसाय करा म्हणून आज आपली इथं जनजागृती मोहीम नालासोपारामध्ये आहे। तर रिक्षा टॅक्सी चालकाने आपापले गळ्यात ओळखपत्र अटका, पिवळं ओळखपत्र तोच असली ड्रायव्हर आहे, आणि मीटर मात्र चालू करायचे आहेत। मीटर तुमची बंद असतील तर 5000 रुपये हा तुम्हाला दंड आहे, आणि मीटरनंच तुम्हाला हा व्यवसाय करावा लागणार आहे। आणि आता हे स्पर्धेचं युग आहे, ह्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला हा व्यवसाय टिकवायचा आहे। तुम्ही म्हणतील आम्ही 5 पॅसेंजर घेऊन जातो, हवालदार काय करत नाहीत, किंवा आमचे पेपर नसले तरी आम्हाला चालतं या, परंतु तुमच्या वाहनात तुमचे पेपर हे ओके हवे आहेत। जर पेपर अपडेट नसतील तर तुमच्यावरची कारवाई ही होत असते, आणि आता संपूर्ण पेपर हे ऑनलाईनला दंड जुडू लागलेले आहेत। जर तुमचं परमिट जर संपलं असेल तर तुम्हाला 10000 रुपये दंड आहे, हे बी मात्र विसरू नका। जर तुमचा इन्शुरन्स संपला असेल तर 2000 रुपये तुम्हाला दंड आहे। जर तुम्हाला परमिट नसताना, परमिट संपला असताना विना लायसन बिल्ल्याला जर तुम्ही गाडी चालवायला दिली तर तुम्हाला 10000 रुपये दंड आहे, हे बी तुम्ही विसरू नका। जर तुमचं पासिंग नसेल, फिटनेस वैधता संपली असेल तरीही तुम्हाला 2000 रुपये दंड आहे। PUC नसेल तर 1000 रुपये दंड आहे। हे सगळे ऑनलाईनला दंड जुडलेले आहेत। आणि आता तुमची जर तुमचा एक जरी फोटो निघाला तरी 10000-15000 हा तुम्हाला फाईन येत असतो। तुम्ही म्हणता असं आम्हाला कोण पकडत नाही, हवालदार काय करत नाही, पण हवालदारांची सतत ई चलनद्वारे कारवाई ही चालू असते। त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा, मीटर चालू करा, आणि मुंबई महानगर क्षेत्रात फिरण्यासाठी RTO कार्यालयातून मुक्त संचार परवानगी पत्र हे तुम्हाला घ्यावं लागतं, की ज्या रिक्षाच्या परवान्यावरती MMRTA असं लिहिलेलं आहे त्यांनी घ्यायचं आहे। अगदी हिंदी भाषिक म्हणतोय ऑल इंडिया आम्हाला परमिट दिलेलं आहे, आणि मराठी तर म्हणतोय आम्हाला काय महाराष्ट्राचं दिलेलं आहे, असं तुम्हाला कुठलंही परमिट हे दिलेलं नाही। आणि RTO कार्यालयातून जर तुम्ही परवानगी पत्र आणलं तर तुम्ही मुंबईत, मीरा भाईंदर, ठाण्याला, म्हणजे कुठंही जेवढं त्या परवानगी पत्रात लिहिलेलं आहे तिथं तुम्ही मीटरनं हा व्यवसाय करू शकता। परंतु तुम्हाला वाहनात हे मूळ पेपर हे ठेवावे लागतात, पेपर वैध लागतात, आणि मीटरनं व्यवसाय केला तरच तुम्ही ह्या पुढं स्पर्धेत टिकतीला। आता बाबांनो वसई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेचं सुद्धा भाडं 5 रुपये होणार आहे, त्यांना त्यासुद्धा आता 100 बस वाढणार आहेत। त्याच्यामुळं ह्या स्पर्धेत जर तुम्हाला टिकायचं म्हणलं तर मीटरनंच तुम्हाला व्यवसाय करावा लागणार आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा। आणि प्रत्येकानं मीटरप्रमाणं भाडे नाकारू नका, आणि मुंबई महानगर क्षेत्रात कुठंही मुक्त संचार करा, RTOला जावा, परवानगी पत्र घेऊन या। हा अजून कुठली परवाने रिक्षाचे बंद झालेले नाहीत, पण लवकरच होणार आहेत। ज्यांना जर रिक्षाचे परवाने काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता, RTOला जाऊन नवीन गाडी घ्या आणि आपला स्वयंरोजगार चालू करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।